होममेड प्रगतीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एक कारल्याची रेसिपी बघणार आहोत. वेगळी रेसिपी आहे, सगळ्यांनी नक्कीच ट्राय करा. त्यासाठी आपण कारली घेतलेली आहे, त्याचे दोन भाग केलेले आहेत आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यांना सोलून घेतलेलं आहे. पाणी गरम करत ठेवायचं आहे, त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आपण मी जाडं मीठ घातलेलं आहे, तुम्ही कोणतंही मीठ घालू शकता. आणि त्यामध्ये आपण जी कारली साफ केलेली आहेत त्याच्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, ते आपण उकडायला ठेवायचे. थोडा वेळ उकडून घ्यायचं आहे. त्यानंतर खोबरं आपण किसून घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे त्याला आपण किसून घेतलेलं आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, ह्यामध्ये घेतलेले आहेत. शेंगदाण्याचा कूट जो आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण करून घेतलेला आहे. अख्खे शेंगदाणे जरी भाजलेले असेल तरीही चालतील. त्यानंतर आपल्याला ते वाटण करायचे, सारण करायचं, त्यामध्ये ते आपल्याला यूज करायचं आहे. आपले जे कारली आहेत ती छान उकडून झालेले आहेत. 3 ते 4 मिनटं फक्त उकडून घ्यायचे, त्यांना जास्त नाही उकडायचं, नाही तर ते तुटून जाणार. पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि त्यांना छान पिळून घ्यायचं आहे. त्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाल्यासाठी आपण मिरची, भाजलेलं थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. लसूणसुद्धा त्यात थोडं टाकायचं आहे आणि मीठ, हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं, मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे मसाला तयार केला आहे तो थोड्या तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पिळून त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे कारल्यांमधलं आणि त्यांना ड्राय करायचे आहेत. एका साईडला आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवणार आहोत. त्यानंतर आपण जस्ट मसाला बनवलेला आहे तो आपण त्या कारल्यामध्ये स्टफ करून घेणार आहोत. मधून चीर पाडलेली आहे. जर आपण मधून चीर नाही पाडले आणि 2 तुकडे केले आणि वरून फक्त त्यातलं जे बी आहे ते काढून घेतलं तरीसुद्धा चालतं. तशा प्रकारेसुद्धा आपण भरू शकतो. मग जे आपला मसाला आहे तो निघत नाही बाहेर. त्यानंतर कांदा जो आहे तो परतायला ठेवला होता. कांदा परतून घ्यायचा आहे, व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे. कांदा छान लाल होत आला की त्यामध्ये बारीक चिरलेले आपण जे 2 टोमॅटो आहेत ते घालणार आहोत. ते सुद्धा आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. छान मोसर कांदा आणि टोमॅटो झाला, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा हळदी पावडर घालून ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवरती छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला मसाला जळू नाही द्यायचा. नंतर त्यामध्ये आपण जे स्टफ केलेली जी कारली आहे ती आपण त्यामध्ये ठेवणार आहोत आणि त्यांना आपण थोडा वेळ शिजू देणार आहोत. आपण कारली जी आहे ती बॉईल केलेली आहे. मसालासुद्धा आपण फ्राय करून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार त्याच्यासाठी. सर्व कारले जे आहे स्टफ केलेले ते आपण ठेवणार आहोत आणि त्याला वाफ देणार आहोत 5 मिनटं. कारला आणि जे टोमॅटो आणि कांद्याचं जे मिश्रण आहे ते आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. कांदा नाहीतर खालून कांदा करपेल आणि आपलं जे कारले आहे ते असेच वर राहणार, त्यामुळे ते आपल्याला छान थोडं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, नाहीतर मसाला जो आहे ते निघून जाईल. मिक्स केल्यानंतर आपण त्याला ज्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं आपण त्याला स्लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. 2-3 मिनटानंतर आपण झाकण काढून बघणार आहोत आणि त्यांना थोडंसं हलक्या हाताने पुन्हा परतून घेणार आहोत. हलक्या हाताने परतून झाल्यानंतर आपण ते पलटून घेणार आहोत. पलटून झालं की पुन्हा आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं पुन्हा त्याच्यावर त्याला वाफ काढणार आहोत. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं परतून झाल्यानंतर आपण पाहू शकता की त्याला छान मस्त तेल सुटलेलं आहे. टोमॅटोचा जो पाणी आहे ते त्याचं पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामुळे ते छान वाटतं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतं. सगळं आपण जे कारली आहेत आणि जो आपला मसाला आहे तो पलटून घेणार आहोत. तर आपलं जे खोबरं आहे ते आपण खोबरं त्याच्यावरती वरून घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे सर्व आपल्याला. त्यानंतर वरून छान कोथिंबीर घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपली जी भाजी आहे कारल्याची ती रेडी आहे.